ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सलग 8 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या करण्यात आल्या, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. 111 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मुंबईत अवघ्या 11 पोलीस निरीक्षक मुंबई बाहेरून आले. मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकांची मंजूर पदे 1032 आहेत, मात्र 31 जुलै पर्यंत कार्यरत 881 होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता 245 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणाऱ्या परिणामाची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आता नवीन पोलीस इन्स्पेक्टर येण्यास तयार नाहीत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्याने नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 11 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत झाली होती. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबई बाहेर करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या, त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या घोषणा करण्यापूर्वी राज्य सरकारला खडे बोल सुनावले. बदला केला नाही त्यामुळे आयोगाने नाराजी व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अशा सूचना दिल्या होत्या, मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.